आपण सर्व तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे तर संबंधित नोकरीविषयक माहितीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे शैक्षणिक अहर्ता काय लागणार आहेत यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे परीक्षा होणार आहे मुलाखत होणार आहे अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहेत त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल तसंच तुम्हाला जर नोकरीची आवश्यकता नसेल किंवा या दिलेल्या पदांसाठी तुम्ही पात्र नसाल तर हा नोकरीविषयक माहितीचा मत महत्त्वाचा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला इथे मदत होईल तर आजची जी नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे ती महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला आणि बाल विकास कार्यक्रम यांच्या अंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध आहे वुमन आणि चाइल्ड डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत ही नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध आहे तर हे महाराष्ट्र शासन यांचं वुमन आणि चाइल्ड डेव्हलपमेंट यांचं ऑफिशियल पेज आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या जाहिराती संबंधीची संपूर्ण जी माहिती आहे या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर नक्कीच यासाठी इथे अप्लाय करू शकता सगळ्यात आधी जी जाहिरात आहे टर्म कंडिशन आहे ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचं आहे ते सगळ्यात आधी नीट वाचून घ्या आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती आहे पूर्ण पी डी एफ याच्यावरती इथे या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत चला आपण सगळ्यात महत्त्वाचं एक एक ज्या आहे तिथे पूर्ण माहिती बघूया सो जिल्हा इथे अंतर्गत बाल संरक्षण कक्षाकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये बारा पदं कंत्राटी तत्वावर इथे मंजूर आहेत सो सदर पदांपैकी रिक्त पदे बाल न्यायालय मंडळ बाल कल्याण समिती यामधील डाटा एंट्री ऑपरेटर हे पद भरण्याकरता इथे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे सो याच्यामध्ये एकूण एकशे अठ्ठावन्न पदं आहेत ती बाल संरक्षण कक्षामध्ये बाल नायल मंडळांमधील अठरा बाल कल्याण समितीमधील एकोणीस असं सदतीस डाटा एंट्री ऑपरेटर असं एकूण एकशे पंच्याण्णव रिक्त जागांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली so, आहे सो यासाठी तुम्हाला जी संपूर्ण माहिती आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आहे ती आपण पुढे बघणारच आहोत यासाठी तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ऑफलाईन किंवा पोस्टाने पाठवलेले अर्ज इथे स्वीकारले जाणार नाहीत त्याच्यामुळे ऑनलाईन जी लिंक दिलेली आहे तिच्यावरच तुम्हाला इथे अर्ज जे आहे ते करायचे आहे अर्ज भरताना सूचना व्यवस्थित वाचून अर्ज भरावा अर्धवट भरलेले चुकीचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत इथे ग्राह्य धरले जाणार नाही ऑनलाईन अर्जामध्ये स्टार केलेले जे दर्शक आहे सगळ्या बाबी ज्या आहेत आवश्यक राहणार आहे त्यामुळे त्या नीट भरा आणि अर्जात स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नोंदवणे आवश्यक राहणार आहे उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यावर पुढील प्रक्रियेबाबत सूचना या संकेतस्थळावर किंवा ईमेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे कारणतरी महाराष्ट्रातील इथे बऱ्याच जिल्ह्यांअंतर्गत भरती आहे पण यासाठी उमेदवारास कोणत्याही एकाच जिल्ह्यातून इथे अर्ज करता येणार आहे आणि वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती आहे एकशे पंच्याण्णव जागा आहेत तर एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असेल तर स्वतंत्र अर्ज न करता या अर्जातच प्राधान्यक्रम तुम्हाला नमूद करायचा आहे प्रत्येक पदासाठी स्वतंत्र दीडशे एवढे शुल्क ऑनलाईन पद्धतीने इथे तुम्हाला भरायचे आहे तर जी पदं आहेत एकापेक्षा जास्त पदासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता फक्त अर्ज जेव्हा तुम्ही भरणार सो दिलेल्या पदांपैकी पहिल्यांदा प्रेफरन्स कोणत्या पदाला द्यायचं आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि प्रत्येक पदासाठी जे शुल्क जी फी आहे ती सेपरेटली तुम्हाला इथे पे करायची आहे आणि महत्त्वाचं इथे जिथलेलं आहे विविध जिल्ह्यांअंतर्गत भरती आहे पण एकाच जिल्ह्यातून इथे अर्ज करता येईल पदांसाठी जास्त पदांसाठी अर्ज करू शकता पण जिल्हा इथे तुम्ही बदलू शकत नाही अर्ज केलेल्या जिल्ह्यात एकदा निवड झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बदलून मिळणार नाही त्यामुळे तुम्ही कोणता जिल्हा सिलेक्ट करताय ते नीट इथे बघून सिलेक्ट करा अर्ज करण्याची शेवटची तारीख इथे आहे एकोणीस आठ एकोणीस ऑगस्टपर्यंत रात्री अकरा एकोणसाठ म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज इथे करू शकता त्यानंतर संकेतस्थळ इथे ऑप बंद होईल सो ज्या अटी शर्ती आहेत त्या सगळ्या नीट वाचून घ्या त्यानंतरच इथे अप्लाय करा कारण की ह्या महत्त्वाच्या आहेत कंत्राटी ही भरती आहे अकरा महिन्यांकरता इथे आहे सो यासाठी वयोमर्यादा इथे अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहणार आहे सो ह्या बऱ्याच अटी शर्ती आहे सगळ्यात आधी त्या नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा आता कोणत्या जिल्ह्यांतर्गत किती जागा आहे त्याची इथे ही यादी दिलेली आहे जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी दिलेली आहे यामध्ये इथे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर प्रोटेक्शन ऑफिसर इन्स्टिट्युशन केअर प्रोटेक्शन ऑफिसर नॉन इन्स्टिट्युशन लिगल कम प्रोबेशन ऑफिसर काउन्सिलर सोशल वर्कर अकाऊंट डाटा ॲनालिस्ट डाटा एंट्री ऑपरेटर आउटरीच वर्कर सी डब्ल्यू ओ पोस्ट आणि जे जे बी डीईओ पोस्ट अशा बारा ह्या पदांसाठी इथे ही भरती आहे इथे जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये इथे बघा जिथे नंबर लिहिलेला आहे त्या पोस्ट त्या जिल्ह्यामध्ये इथे त्यासाठी इथे ही भरती आहे समजा आता इथे अहमदनगर आहे तर अहमदनगरमध्ये काउन्सिलर त्यानंतर इथे सी डब्ल्यू डी ओ पोस्ट आणि जे जे ई ओ पोस्ट या तीन पदांसाठी इथे ही भरती आहे अकोला अंतर्गत अकाउंटंट आणि डाटा अॅनालिस्टसाठी ही जागा आहे सो ज्या जिल्ह्यासमोर इथे तुम्हाला हा नंबर दिसतो त्या ठिकाणी ती पद रिक्त आहे असं समजायचं आहे सो तुम्ही कोणत्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज करणार आहात इथे जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही ही माहिती बघू शकता या संपूर्ण ज्या जाहिराती संबंधी ज्या पी डी एफ आहे ऑफिशियल वेबसाईटवरती वरती त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांसाठी ते, ते आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा इथे सेपरेटली अपलोड केलेले आहेत तुम्ही त्याद्वारे सुद्धा ती माहिती बघू शकता सो आता यासाठी इथे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे सो ते कसं करायचं आहे ते सुद्धा आपण बघूया पण सगळ्यात आधी यासाठी आता शैक्षणिक अहर्ता काय लागणार आहे ते आपण बघूया पहिली जी पोस्ट होती डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर डी सी पी यू यासाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लागणार आहे इन सोशल वर्क किंवा सोशलॉजी किंवा चाईल्ड डेव्हलपमेंट ऑर ह्युमन राईट्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑर सायकोलॉजी लॉ पब्लिक हेल्थ कम्युनिटी रिसोर्स मॅनेजमेंट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सो दिलेले हे जे मेन्शन केलेले यापैकी कशामध्येही तुमची सोशल जी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे ती गरजेचं आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे थ्री इयर्स एक्सपिरियन्स ऑफ अ वर्किंग विथ गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन Training, building, service, so, इन डॉक्युमेंटेशन ट्रेनिंग कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन इम्प्लिटेशन मॉनिटरिंग अँड सर्विस प्रेफरबली इन अ फील्ड ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट सोशल वेलफेअर संबंधी अनुभव तुमच्याकडे गरजेचा आहे प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर असणं सुद्धा गरजेचं आहे नंतर प्रोटेक्शन ऑफिसर यासाठी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लागणार आहे तुमचे दिलेले ज्या स्ट्रीम त्यांनी मेन्शन केलेले आहे त्याच्यामध्ये किंवा ग्रॅज्युएट डिग्री ह्या दिलेल्या ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएट डिग्री आणि त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं इथे गरजेचं आहे यासाठी सुद्धा कॉम्प्युटर प्रोफिशन्सी असणं गरजेचं आहे प्रोटेक्शन ऑफिसर नॉन इन्स्टिट्युशनलसाठी सुद्धा इथे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क सोशलॉजी किंवा ग्रॅज्युएट डिग्री आणि त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे लिगल कम प्रोबेशन ऑफिसरसाठी इथे एल एल बी तुमचं असणं गरजेचं आहे आणि एक्सपिरियन्स ऑफ ॲटलीस्ट टू इयर्स ऑफ वर्किंग विथ गव्हर्नमेंट एन जी ओ मॅटर प्रिफब्ली इन अ फील्ड ऑफ वुमन अँड चाईल्ड राईट्स काउन्सिलरसाठी इथे ग्रॅज्युएट तुमचं लागणार आहे इन सोशल वर्क सोशिओलॉजी किंवा पो पी जी डिप्लोमा जो आहे काउन्सिलिंग आणि कम्युनिकेशनचा तो असणं गरजेचं आहे आणि वन इयर ऑफ अ वर्किंग एक्सपिरियन्स विथ गव्हर्नमेंट एन जी ओ प्रिफबली इन अ वुमन चाईल्ड डेव्हलपमेंट यासाठी सुद्धा कॉम्प्युटर येणं गरजेचं आहे सोशल वर्क या पदासाठी इथे शैक्षणिक अर्हता आहे तुमचं ग्रॅज्युएशन हवं आहे इन बी ए इन सोशल वर्क सोशिओलॉजी वेटेज ऑफ अ वर्क एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आणि प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर असणं गरजेचं आहे अकाउंटंटसाठी तुमचं ग्रॅज्युएशन हवं इन कॉमर्स किंवा मॅथमॅटिक्स डिग्री फ्रॉम रेकग्नाईज इन्स्टिट्यूट आणि एक वर्षाचा अनुभव तुमचा हवा आहे वर्किंग इन अ डिझायर फील्ड कॉम्प्युटर स्किल आणि कॉम कमांड ऑन टॅली असणं गरजेचं आहे डाटा अॅनालिस्टच्या पोस्टसाठी सुद्धा इथे ग्रॅज्युएशन तुमचं हवं इन स्टॅटिस्टिक मॅथमॅटिक्स किंवा इकॉनॉमिक्स किंवा कॉम्प्युटर तुमचं बी सी ए असणं इथे गरजेचं आहे यासाठी सुद्धा कॉम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे असिस्टंट कम डाटा एंट्री ऑपरेटरच्या ज्या पोस्ट आहे यासाठी तुमचं ट्वेल्थ पास असणं गरजेचं आहे रेकग्नाइज बोर्ड ऑर इक्विव्हलन बोर्ड विथ डिप्लोमा सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर आणि एक्सपिरियन्स असते ते कॅन्डिडेटला वेटेज मिळणार आहे आउटरीच वर्कर ज्या पोस्ट आहे यासाठी सुद्धा बारावी पास असणं गरजेचं आहे तुमचं रेकग्नाइज बोर्ड किंवा इन्स्टिट्यूटमधून आणि गुड कम्युनिकेशन स्किल आणि त्याचबरोबर वेटेज फॉर अ वर्क एक्सपिरियन्स कॅन्डिडेट इथे दिलेला आहे सो सगळ्या पदांसाठी जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो सविस्तरपणे आपण इथे बघितलेला आहे सो हा एक्सपिरियन्स आणि दिलेला आहे एज्युकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी इथे अप्लाय करू शकता आता ऑनलाईन ह्यासाठी कसं अप्लाय करायचं आहे ते महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे संपूर्ण माहिती वेबसाईटवरती आहे आता यासाठी तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे त्यावेळी वेबसाईटवरती तुम्हाला डॉक्युमेंट सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे टर्म कंडिशन काय आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हाऊ टू प्रोसेस ॲप्लिकेशन इथे पूर्ण हे नोटीस बोर्डवरती तुम्हाला ही माहिती मिळणार आहे कॅन्डिडेट्स आर अप्लाय ऑनलाईन दिलेल्या लिंकद्वारे तुम्ही अप्लाय करू शकता लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथे तुम्हाला दिलेली आहे तर न्यू कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला साईन अपवरती क्लिक करून पोर्टल ओ टी पी वी लॉग इन करावं लागेल तुमचे जे इसेन्शियल डॉक्युमेंट असेल त्या रेडी ठेवून कॅन्डिडेट प्रोफाईल क्रिएट करावं लागेल आणि त्यानंतर इथे तुम्ही अप्लाय करू शकता सो लिंकवरती क्रिएट केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा हा इंटरफेस ओपन होईल तुम्ही जर या ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर तुमचं आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता पण फर्स्ट टाईम तुम्ही इथे अप्लाय करत असाल तर तुम्हाला इथे साईन तुमचं करावं लागेल त्यानंतर तुमचं ईमेल आय डी आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर तो इथे प्रोसेस करावा लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएट करत असेल तर त्यासाठी करावी लागेल ओ टी पी येईल ओ टी पी सबमिट तुम्हाला व्हेरीफाय करावं लागणार आहे आता इथे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहेत बघा एज्युकेशन डॉक्युमेंट काय काय आहेत एक। टायपिंग सर्टिफिकेट काय काय लागणार आहे वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट क्रिएट प्रोफाईल झालं तुमचं प्रोफा पोर्टलवर इथे दिलेली आहे माहिती त्याप्रकारे डॉक्युमेंट अप्लाय करायचे आहे त्यानंतर अप्लाय फॉर अ डिझायर्ड पोझिशन सो तिथे पोझिशन तुम्हाला सिलेक्ट करायची आहे द डिस्ट्रिक्ट एंटर्ड क्रिएटिंग अ प्रोफाईल विल कन्सिडर ॲज होम डिस्ट्रिक्ट त्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन ह्यासाठी इथे अप्लाय करायचं आहे सो ओपनिंग पोझिशन आहे डिस्ट्रिक्ट वाईज ॲप्लिकेशन फी इथे आहे दीडशे रुपये सो इथे या पोस्ट दिलेल्या आहेत कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे क्लिक करू शकता फी पे करायची आहे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत एकापेक्षा जास्त पदांसाठी अप्लाय केलं तर फोटो सिग्नेचर कशाप्रकारे अपलोड करायचे आहे त्याचीसुद्धा सविस्तर माहिती इथे दिलेली आहे सो फोटो कशाप्रकारे लागणार आहे सिग्नेचर कशी आहे तीसुद्धा इथे दिलेली आहे सो ह्या सगळ्या महत्त्वाची माहिती तुम्हाला इथे तुमचं पूर्ण अपलोडिंग तुमचं आय डी ॲड्रेस एज्युकेशन क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स आणि सगळे डॉक्युमेंट गाईडलाईन्स दिलेले आहेत अप्लाय ऑनलाईन करायला काय काय लागणार आहे ते सो संपूर्ण ह्याचीसुद्धा माहिती इथे दिलेली आहे ऑनलाईन प्रकारे अप्लाय करायचं आहे ते सो या सगळ्या पदांसंबंधीची माहिती इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला जर या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय मित्रांनो